अध्यक्ष महोदय, पहला प्रश्न जो कोण येथे जी काही घर आपण मागच्या काळामध्ये आपलं सरकार असताना दिली होती, पण नंतरच्या काळात ती क्वारंटीन करता घेण्यात आली आणि लॉटरी झाली आहे, पैसे भरून झाले आहेत. प्रश्न त्यात एवढाच आला की ती जेव्हा परत घेतली तर खूप नुकसान त्या घरांचं केलेलं आहे आणि म्हणून या संदर्भात ही घरं रिपेअर करण्याकरता टेंडर बोलवून वर्क ऑर्डर दिलेला आहे. लवकरात लवकर ते काम संपवून सुनील राणेसाहेब कोण मधली घरं ही गिरणी कामगारांना देण्यात येतील. दुसरा प्रश्न आपण जो या ठिकाणी उपस्थित केला बॉम्बे डाईंगच्या संदर्भात, त्याचं उत्तर तर आपण दिलंच आहे, पण आपण हेही सांगितलंय की या ठिकाणी बृहन्मुंबई विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीच्या अंतर्गत 405 चौरस फुटाची जी सदनिका द्यायची आहे त्या संदर्भात किती प्रस्ताव आले आणि त्याच्यावर काय काय कारवाई झाली, तर ही सगळी माहिती मी निश्चितपणे पटलावर ठेवीन. गिरणी कामगारांना घरं देण्याच्या संदर्भात मागच्या काळामध्ये ज्या काही संघटना आहेत त्यांनी एमएमआर रिजनमध्ये त्या ठिकाणी पाहणी केली होती. त्यांना जे प्लॉट्स त्यावेळेस दाखवण्यात आले होते ते जवळपास 110 एकराचे प्लॉट्स हे त्यांनी बघितले होते. एकूण हे 8 प्लॉट होते. आता असं लक्षात आलंय की या 8 पैकी 2 प्लॉट जे आहेत हे बांधकामाकरता अयोग्य आहे. उर्वरित जे 6 प्लॉट आहेत जे बांधकाम योग्य आहे याच्यामध्ये काही प्लॉट हे गुरुचरणचे आहेत आणि काही आदिवासींना बिलॉंग करतायत आणि म्हणून आता या संदर्भात नेमकी जागा आपल्याला किती उपलब्ध आहे ही एसर्टन करण्याचं काम हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जेवढी जागा उपलब्ध असेल त्या जागेवर पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये ही जागा प्राप्त करून घेण्यात येईल आणि त्याचं नियोजन त्यानंतर गिरणी कामगारांकरता घरे बांधण्याकरता केलं जाईल. आणि आपण जी मागणी केली आहे सन्माननीय सुनील राणेजी की या संदर्भात एक समिती देखील असावी, आपण स्वतः गिरणी कामगारांच्या प्रश्नाकरता नेहमी आग्रही असता आणि म्हणून आपल्याच अध्यक्षतेखाली ही समिती तयार केली जाईल आणि या सभागृहातले कालिदाजी कोळंबकर यांच्यासारखे किंवा दोन्ही बाजूचे जे सदस्य प्रामुख्यानं या सगळ्या विषयांमध्ये रस घेतात अशा सदस्यांना त्या समितीचं सदस्यपद देऊन या समितीमार्फत इफेक्टिव्हली ही कारवाई झाली पाहिजे या संदर्भातली कारवाई करण्यात येईल. सन्माननीय आबिटकर साहेबांनी अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातलाय. हे खरंच आहे की 1,74,000 आपण सांगतो पण त्यात डुप्लिकेशन देखील आहे, एका घरचे जास्तीचे लोक देखील आलेले आहे आणि म्हणूनच आता आपण निर्णय घेतलाय की याची संपूर्ण स्क्रुटिनी आपण करणार आहोत, त्यामुळे पुढच्या 1 महिन्यामध्ये ही स्क्रुटिनी सुरू करण्यात येईल. त्याला जो काही विविक्षित कालावधी लागेल तेवढा कालावधी घेऊन ही यादी पूर्णपणे अपडेट करून अॅक्च्युअल पात्र लोकांची यादी आपण तयार करू, जेणेकरून ही जी लॉटरी आपण काढतो ती लॉटरी योग्य प्रकारे ही त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला काढता येईल. आपण जसं सांगितलंय की कालबद्ध कार्यक्रम असावा, मुळातच आबिटकर साहेब आपल्याला याची कल्पना आहे की वन थर्ड हा ज्यावेळी निर्णय झाला आणि त्या निर्णयानंतर त्या वन थर्डचं काय झालं हे आता त्याच्यात इतिहासात जाऊन फायदा नाहीये. बिल्डरांचे मजले उभे राहिले, मोठे मोठे टावर उभे राहिले, सगळी जागा चालली गेली. आता ज्यावेळेस आपण गिरणी कामगारांच्या घराचा विषय म्हणतो तर जागा कुठे आहे ही शोधायला निघावं लागतं अशा प्रकारची अवस्था आहे. पण आता ठीक आहे, आता त्या इतिहासात जाऊन काय आपण ती घरं देऊ शकणार नाही आहोत, म्हणून आपल्या सरकारने हा निर्णय घेतलाय की आता जी काही त्यांनी पसंत केलेल्या जागा आहेत या जागांच्या संदर्भातला अॅक्च्युअल जी जागा बिल्डेबल देखील आहे आणि ज्या जागेवर कुठले रिझर्वेशन नाही चुकीचं, म्हणजे ज्या ठिकाणी गुरुचरण वगैरे असं रिझर्वेशन नाही, अशा जागा एसर्टन करून आणि त्याच्यावर कालबद्ध पद्धतीनं गिरणी कामगारांकरता घरं तयार करायची. एकदा जागा एसर्टन झाल्या की पुन्हा नव्याने कालबद्ध कार्यक्रम देखील आपण घोषित करू. खरं म्हणजे माननीय सदा सरवणकर साहेबांनी मांडली ती वस्तुस्थिती आहे. मूळ जो निर्णय आपण घेतला होता गिरणी कामगारांकरता तेव्हाच्या युती सरकारने
तो एकूण जमिनीचा वनथड होता, जो नंतर आघाडीचं सरकार आल्यावर मोकळ्या जमिनीचा वनथड केला आणि त्यामुळे सगळ्या जमिनी या विकासकांच्या आणि मालकांच्या घशात गेल्या आणि गिरणी कामगारांकरता काहीच त्या ठिकाणी उरलं नाही। पण आता सदा सरवणकर साहेब इतके वर्ष निघून गेले, आता हा नियम जरी बदलला तरी देखील मृत्युमुखी पडलेल्याला आपण जिवंत करू शकत नाही अशा प्रकारची अवस्था झाली आहे। आता टावर बांधून मोकळे झाले आहेत लोक, जमिनी संपलेल्या आहेत, त्यामुळे आता हा काही नियम बदलून फायदा होईल अशी परिस्थिती उरलेली नाही। मात्र आता आपल्याला प्रयत्न करावा लागेल की वेगवेगळ्या पद्धतीनं किमान आमच्या गिरणी कामगारांना घरं द्यायची, त्याकरता शासन कटिबद्ध आहे आणि आम्ही कालबद्ध पद्धतीनं कशी घरं देऊ याचा कार्यक्रम लवकरच जाहीर करू। सन्माननीय कालिदास कोळंबकरांची भावना अतिशय चांगली आहे, त्यांचा सातत्याने गिरणी कामगार असो की पोलीस असो या संदर्भात त्यांना घरं मिळाली पाहिजे, ती मोठी मिळाली पाहिजेत हाच आग्रह असतो। आपल्या सरकारला देखील असं वाटतं की जास्तीत जास्त मोठी घरं ही कशी आपल्याला कामगारांना देता येतील। पण मुळातच आपल्याला कोळंबकर साहेब मला या ठिकाणी सांगायचं आहे की एनटीसीच्या संदर्भात आता केंद्र सरकारने आपल्यालाच विनंती केली आहे की तुम्हीच याचा विकास करा, कारण केंद्र सरकारच्या लक्षात आलंय की तिथे अशा प्रकारची जी काही स्कीम करायची आहे ती फिजिबल होत नाहीये, तिथे तेवढा एफएसआय मिळत नाही, मिळालेला एफएसआय कंझ्युम होऊ शकत नाही, अशा अनेक अडचणी त्या एनटीसीच्या संदर्भात आहे। आणि म्हणूनच आहे ती योजनाच जर फिजिबल होत नसेल तर वाढीव चटई क्षेत्र कसं द्यायचं हा प्रश्न आपल्यासमोर मोठा आहे। आपण मागणी केली आहे, तपासून बघू, पण प्रायमरीली आज तरी असं दिसतंय की आपल्याकडे ती आल्यानंतर आपण जर अजून वाढीव चटई क्षेत्र किंवा बीडीडीच्या धर्तीवर देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित स्कीम कधीच होणार नाही आणि आपले कामगार हे त्या ठिकाणी कदाचित वर्षानुवर्ष वंचित राहतील, म्हणजे त्यांना कागदावर आपल्याला मिळणार आहे असं दिसेल पण आता जशा दोन पिढ्या निघून गेल्या तशाच दोन पिढ्या निघून जातील। आपण मागणी केली आहे, जरूर तपासून पाहू, पण आज या ठिकाणी मला तशा प्रकारचं आश्वासन देणं हे या ठिकाणी देता येणार नाहीत, कारण आता प्रायमा फेसी बघितलं तर त्या ठिकाणी खूप अडचणी त्याच्यामध्ये आहेत।